सक्षम व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही. मोदींचे व्हिजन प्रत्येक भागात पोहोचले पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शुक्रवारी मोहपाडा येथे आयोजित पाणी परिषदेच्या वेळी केले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल या मोहिमेअंतर्गत मोहपाडा येथील अचानक मैदानावर पाणी परिषद पार पडली. वासंबे चांजे पुनाडे परिसरातील गावांकरिता पाण्याची गरज असल्याने दीर्घकालीन पाणी योजना असावी यासाठी पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तरायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की प्रत्येकाला वीज मिळाली पाहिजे, घर मिळाले पाहिजे, पाणी मिळाले पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षात घेऊन काम सुरू केले आहे. आमच्या माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरला जावा यासाठी प्रत्येक घरात पाणी पोहोचण्याचे काम सुरू आहे. आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की या देशाला जर 75 वर्ष पूर्ण होत आहेत तर प्रत्येक घरात पाणी पोहोचले पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्यानात घेऊन जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. देशातील 80 कोटी नागरिकांना मार्च 2022 पर्यंत मोफत धान्य देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. त्यांचे सहकारी कपिल पाटील साहेबांना ग्रामीण भागाचे कामकाज कसे चालते याचा अंदाज आहे. या विभागातील असलेली पाण्याची पाईपलाईन जुनी असून पाणी समस्या मिटावी यासाठी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांना भेटून प्रस्ताव दिला. यामुळे विरोधकांच्या मनात जळफळाट होत असून त्यांनी बॅनर लावले आहेत. परंतु आम्ही काम करीतच राहणार. परिसरात ट्रामा सेंटर सुरू व्हावे यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. येत्या 5 वर्षात अनेक कामे करायची आहेत असे आमदार महेश बालदी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी जेलमध्ये असलेले बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर टीका केली. गोरगरिबांचे पैसे खाऊन विवेक पाटील आता जेलची हवा खात आहेत असे ते म्हणाले. इतरही मान्यवरांची यावेळी समयोचित भाषणे झाली. यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, विनोद साबळे, उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, गुळसुंदे विभागीय जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ अविनाश काताडे, वासंबे जिल्हा परिषद अध्यक्ष सचिन तांडेल, सरपंच हरीश बांडे, भारती चितळे, चंद्रकांत भुईर, माजी सरपंच लक्ष्मीशेठ पारंगे, किरण माळी, विजय मुरकुटे, ॲडव्होकेट संजय टेंबे, प्रवीण खंडागळे, युवा कार्यकर्ते भूषण पारंगे, ज्ञानेश्वर सुर्वे, तालुका सहसचिव प्रवीण जांभळे, वासंबे पंचायत समिती अध्यक्ष आकाश जुईकर, चेतन जाधव, चांबर्ली पंचायत समिती अध्यक्ष प्रमोद जांभळे, माजी उपसरपंच संदेश जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मावेघर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच रसायनी परिसरातील विविध पक्षांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी विकासाचे कमळ हाती घेतले. महेश बालदेने या ठिकाणी सांगितलं की कोणीतरी बॅनर लावले, ठीक आहे बाबा, अर्धा तर बॅनर लावायचा होता, पूर्ण कशाला लावला? 50% पैसे केंद्र सरकारचे आहेत, 50% पैसे राज्य सरकारचे आहेत, पण राज्य सरकार कधीच सांगणार नाही. आम्ही प्रामाणिकपणाने सांगितलं, महेश बालदेने सांगितलं, प्रशांत ठाकूरांनीही सांगितलं, अनेक अशा योजना ज्या केंद्र पुरस्कृत आहेत त्याचा कुठेही उल्लेख राज्य सरकार करत नाही. मला माहिती मिळाली परवा साटमजी सांगत होते कुठे ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन झालं, हे ॲम्ब्युलन्स यांना घेताच येत नाही. माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून 14व्या वित्त आयोगातून जे पैसे ग्रामपंचायतींच्या विकासासाठी दिले होते ते राज्य सरकारने वेळेवर ग्रामपंचायतींना दिले नाही. त्यांचा जो व्याज मिळाला त्या व्याजाचे पैसे आणि 13व्या 13 वित्त आयोग आणि 14 वित्त आयोग याचे अखर्चित पैसे होते ते सगळे पैसे राज्य सरकारने स्वतःकडे मागून घेतले आणि त्याच्यातून ॲम्ब्युलन्स खरेदी केल्या आणि या ॲम्ब्युलन्स वाटल्या. हे 100% पैसे केंद्र सरकारचे आहेत, 1 रुपयाही त्याच्यामध्ये राज्य सरकारचा नाही. मी परवा राज्याचा आढावा घेतला, रामशेठ राज्याच्या ग्रामविकास सचिवांना सांगितलं हे सगळे पैसे परत करा, परत करून आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या खात्यामध्ये ते पैसे गेले पाहिजेत. तर ते देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या विकासासाठी पैसे दिले. 6500 कोटीचा आराखडा राज्य सरकारचा आमच्याकडे आला होता, त्यापैकी 6500 किलोमीटर त्यापैकी 2900 किलोमीटर राज्य सरकारला आम्ही अलॉट केलं होतं. राहिलेले 3600 किलोमीटर जे आहे ते येणाऱ्या डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये राज्याला
तेवढे किलोमीटर मंजूर केले जातात. त्याच्यामध्ये रविशेठ पाटील यांनी मला एक निवेदन दिलं होतं जेव्हा मी पेनला आलो होतो. त्यानंतर त्यांचे सुपुत्र दिल्लीला आले होते तेव्हाही त्यांनी मला निवेदन दिलं. काही प्रशांत शेट्टी निवेदनं दिलेली आहेत. निश्चितपणाने इथून दिल्लीला गेलेल्या आराखड्यामध्ये जी कामं असतील ती कामं प्राधान्याने तुमची घेण्याच्या सूचना त्या सचिवांना मी केलेल्या आहेत. आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून निश्चितपणाने ही कामं आपली होतील अशा प्रकारचा विश्वास आपल्याला मी या ठिकाणी देतो. या ठिकाणी साहेब निवडणुकीच्या वेळेला मी पहिली सभा घेतलेली, प्रशांत शेठ सभा इथेच घेतलेली, याच ग्राउंडवर याच ठिकाणी स्टेज होतं. आणि मी तेव्हा सांगितलेलं विवेकानंद शंकर पाटील यांनी 520 कोटी रुपये जनतेचे काढले आणि ते जेलमध्ये जातील. आणि त्यांनी 3 दिवसांनी सभा घेतली आणि त्यांनी या ठिकाणी भाषण केलेलं की मला जेलमध्ये टाकणारे सोडा यांचे बाप यायला लागतील. तेव्हा मी त्यांना सांगितलेलं माझा बाप आणि तुमचा बाप जिथे जायचा तिथे गेला, पण तुम्हाला तुमच्या पोरासोबत जेलमध्ये नाही टाकलं तर नाव बदलीन, राजकारण सोडीन. मी आज सांगतो 5 महिन्यापासून ते तुमचे पैसे खाल्लेले जेलमध्ये आहेत. आता आता पाळी त्यांच्या मुलाची आहे, दिलेला शब्द फुकट घालवणार नाही. तुमचे 520 कोटी रुपये वसूल करण्याकरता प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी कटिबद्ध आहेत. हे जे शेकापक्षाचे कार्यकर्ते जे सांगत येत आहेत की आमचा साहेब येईल, साहेब 15 जूनला अटक झाल्यानंतर 19 ला पण 1-2 कार्यकर्ते बॅनर लिहितात राजाचं राजपण, काल पण, आज पण, उद्या पण. अरे राजा जेलमध्ये, तू कुठे प्रजेची गोष्टी करतो? राजाने अख्खा गाव धुवून काढलं तरी पण निर्लज्जपणे बॅनर लावणारे लोक आहेत त्यांच्यावर नाही. पण त्यांना एवढंच जर त्यांचं पुळकं आहे तर हे बोला ना की साहेबांनी खाल्लेला प्रत्येक रुपया आणि रुपया आम्ही देऊ म्हणून. हे का नाही सांगत? गोरगरिबांचे जे पैसे लुटले ते देण्याची भाषा करा. कपिल पाटील साहेबांचं आणि पंतप्रधानांचं मनापासून आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं जर महिलेला सगळ्यात जास्त या ठिकाणी ज्या गोष्टीचा दिलासा असू शकतो ते म्हणजे घरामध्ये येणारं पाणी. आणि म्हणून हे जर पाणी आमच्या घराघरापर्यंत पोचवलं जात असेल तर निश्चितपणानं त्या पंतप्रधानांना दुवा दिला पाहिजे आणि कपिल पाटील साहेबांचं आभार मानलं पाहिजे. म्हणून तुम्ही सगळ्याजणी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला. तुमचं या ठिकाणी खरंच मनापासून स्वागत करतो. तुम्हाला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देखील देतो. आज महेश यांनी सांगितल्याप्रमाणे करोना कालावधी संपल्याच्या जवळपास 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणाचा कार्यक्रम होतो आहे. आणि महेशेठ साहजिक आहे की त्याच्या मिरच्या काही लोकांना लागणार, काही लोकांना त्याचा त्रास होणार. पण ज्यांना हा सगळा त्रास होतो आहे त्यांना 5 वर्ष महेशेठ या मतदारसंघाने संधी देऊन पाहिली. या मतदारसंघानं 5 वर्ष त्यांना संधी दिली, त्यावेळेला त्यांनी कशा पद्धतीनं त्यांचं नेतृत्व केलं हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. उलट त्याच 5 वर्षामध्ये आमदार नसताना देखील महेश बालदी यांनी ज्या पद्धतीनं काम केलंय त्याचीच परिणती म्हणून आज आमदार म्हणून महेश शेठ तुम्हाला या ठिकाणी या जनतेनं निवडून दिलंय.